गुरुवारी मध्यरात्रीपासून तुमचा बेस्ट प्रवास महागणार आहे. बेस्ट दरवाढीच्या प्रस्तावाला बृहन्मुंबई वाहतूक विभाग हिरवा कंदील देणार आहे. भाडेवाढीबाबतचा कोणताही प्रस्ताव बेस्टकडे आला नसल्याचं बेस्टनं सांगितलं आहे. मात्र आल्यावर गुरुवारपर्यंत बेस्ट भाडेवाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 11 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून हा प्रवास महागण्याची शक्यता आहे. 4 किलोमीटरच्या पुढच्या टप्प्यांना ही भाडेवाढ लागू असेल. 1 रुपया ते 12 रुपये या दरम्यान विविध टप्प्यानुसार ही भाडेवाढ असेल. मात्र 4 किलोमीटरपर्यंतच्या टप्प्यासाठी कुठलीही भाडेवाढ नसेल. AC बसचा प्रवास देखील 5 रुपयांनी महागणार आहे. बेस्टनं नुकत्याच AC हायब्रिड बसेस ताफ्यात समाविष्ट केल्या. बोरिवली ठाणे मुलुंड खारघर ते BKC या मार्गावर ही सेवा सुरू आहे. या मार्गावर प्रवास करणाऱ्यांना याचा फटका बसणार आहे. विद्यार्थी पासच्या दरात देखील वाढ होण्याची शक्यता आहे. भाडेवाढ कशी असेल आपण बघूया. पहिल्या 4 किलोमीटरपर्यंत भाडेवाढ नाही. त्यानंतर 1 ते 12 रुपयांपर्यंत भाडेवाढ आहे 4 किलोमीटर नंतर. 6 किलोमीटरसाठी सध्या 14 रुपये भाडं आहे. प्रस्तावित भाडं 15 रुपये आहे. 8 किलोमीटरसाठी सध्या भाडं 16 रुपये आहे. ही वाढ मंजूर झाली तर ते 18 रुपये होईल. 10 किलोमीटरसाठी सध्या 16 रुपये भाडं आहे. मात्र भाडेवाढ मंजूर झाली तर ते 22 होईल. बस पास 4 किलोमीटरनंतर 40 रुपये ते 350 रुपयांनी महागणार आहे. शालेय विद्यार्थ्यांचे पास 50 ते 100 रुपयांनी महाग होणार आहेत. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.